सगळी काम आटोपली. धन्यवाद मालक. जरा इकडे येता. काय झालं? अहो, कुणाची तरी एक मुलगी परसदारी भिंतोडीला चिकटून उभी राहिली. मुलगी कोणाची? नाही, ओळखीची तर वाटत नाही. गावातलीच असेल का कुणास ठाऊक. तुम्ही येऊन तर पहा ना. बर, आलोच. गावातली तर वाटत नाहीये ही. अगं अगं, कुणाची तू? इथं कुठून आलीस? अगं गारठले, तिने सांजेची वेळ आहे, तिला बरीच थंडी लागलेली आहे, तू तिला आत घे पाहू, मग पाहूया काय. चल आत. अगं ये. अगं कुणाची तू आणि इथं ग कशी आलीस? बैस. Mm.
हे घे. हे लुगडं आणि पोलका घाल, भूक लागली असेल ना तुला. अगं बाई अहो अहो पाहिलत का, पाठ फोडून काढल्या पोरीची कुणाच्या अंडाळानं. कुणी का केलं हे? अगं कुठली तू, तुझं नाव तरी सांगशी. तुझी वाचा कशी फुटत नाही ग, आणि हातात काय दडवलंस ते बघू दे. आई का ग तुझी? बरी आहे मालक. भास्करराव, ओ भास्करराव. नमस्कार. नमस्कार. अरे बोल गोपाळ, कुठे रे इतक्या घाई? तुमच्याकडेच चाललो होतो. कसं असं झालं हे? मी भाले आपटे शिळवईचा, एका मुलीच्या शोधात आलो इथं. 16-17 वर्षाची तरणी पोर आहे, सावळी बदामी डोळे. हे बघा, हेच का? हेच हेच ती मुलगी. नेमाणीचा सदू वाडेकर आहे ना, त्याचीच मुलगी. म्हणजे तुमची मुलगी नाही का ही? नाही नाही, ही माझी मुलगी नाही, हिची आई आमच्या शिळवईची. मेली बिचारी. काय ये बाळा, काय ग आता तरी नाव सांगशील तुझं? सिंधू. हिचा बाप रांडेचा अट्टल दारूबाज आणि मुलखाचा आळशी. काढवानं सोन्यासारख्या संसाराचं मातेर केलं हो दारूपाई. वयावरची पोर आणि हा पडला असेल तिकडं घोरत. शाळेला नाही यायची? ओ ओ उठा की ऊन आलं की डोसक्यावर. किती झोपाल? अंग लाई किस किस आहे ग. कंकंट आहे बी. पोर आहेत ना समोर, तुम्हाला खायलाच. खायची बोंब न उगा आपलं झोप. पोरानो, ए पोरानो, केळी शिंपुण्या रे कुळ्या घरातली. प्रभ्या, दिनू, गंगा, शिंदे, अरे मेली का रे सगळी? ए प्रभ्या, शिंदे कुठे आहे? बोलव तिला. शिंदे कुठं मेली? शिंदे भट्टीत कोळसा घाल, जा सगळे. हा भात उडवला गे. सावत्या शेटला वेळ काढून द्यायच्यात करून जा. आम्ही पोरांनी काय भात उडावं आणि काय शिंपावं? आमचं मड केळीचं एक तरी झाड शिल्लक राहिलंय का? अण्णा पोफळी मरायला आल्यात. भट्टीत घालायला कोळशाचा तुकडा बी शिल्लक राहिला नाही. तुम्ही झोपा निवांत आणि या रात चढ हसून. काळजी पोर तू, तुला खा खा खाऊन आली मस्ती.
वाचले बघ वळवणी आणि मला शिकवित आहेस होय. लिहाय वाचा आलं ना बस झालं. उभार वर करून बोलाय मोठी बॅरिस्टर लागून चालली. त्या आईला सांगत होतो मी पोरीच्या जातीला कशाला पाहिजे शाळा. लिहा द्यावं बाय आणि टाकलं हिचं मोड माझ्या पदरात. भट्टीत कोळसा नाही ना थांब आता घालतो तुलाच भट्टीत. अजून काय करणार आहात तुम्ही? जीभ लईच बळबळ करायला लागली आजकालीची. कवा धरणं सांगते मी तुम्हाला. पाठ लावून टाकायचं कसा म्हणून? मला शिकायचं आहे. लग्न नाही करायचं मला. नाहीतर निघून जाईन तुम्ही. जा बसरा. निघून जाईन निघून जाईन निघून जाईन. दम देतेस मला दम देतेस हा? काम कोण करेल? तुझा पा घालेल कंबरडात लात. काम मी करते सन्ना पण मला शाळेत भी जायचंय. शाळेत जायचंय शाळेत जायचंय. घालतो घालतो शाळेत जायचंय शाळेत जायचंय. हे घे जा शाळेत जा घाला पट्टीत घाला. जीव विटून गेलाय माझा. दिवसभर भरभर खपायचं या घरात आणि खायचं काय तुम्हाच्या गाडी आणि तुमचा मार. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काग गंगा यमुनाहिया मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला. उष्ण वारे वाहती नासिकात गुलाबाला सुकविती काश्मीरात. नंदनातील हलविती वल्लरीला कोण माझ्या बोलले छबेलीला. शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्यांची दूड रचलेली चिमुकली मण्यांची. गडे भुईवर पडे गड पडून काग आला उत्पात हा घडून. गाई पाण्यावर काय म्हणून आला काग गंगा यमुनाहिया मिळाल्या. काग गंगा यमुनाहिया मिळाल्या. बायो थोडा भात शिजू का? 8 दिवसात खाल्लाच नाही मी. तुझ्या बापसाने आणलाय का तांदूळ? हा माझ्या मायरून घेऊन आली आम्ही. गप गिळ गुमांती भाकर गिळ. आई हायस की वैरीन सगळ्यांना दिलास भात मग मला का देईना झालीस? मला ठाऊक आहे तुमचं रातचं गुपित. गुपित कसलं गुपित? हा मड बसवलं तुझं चल निघितून
निक का निक माझं भी घर आहे माझ्या आईचं लई झालं आता चल चालते हो या घरातून चालते हो चालते हो चालते हो निक ककारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी न दारी ही न्यूनता सुखाची चित ता सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई 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 सारा मुखी पिलांचा चिमणी हळूच दे गोठ्यात वासराना या चाटतात गाई या चाटतात गाई वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही पाहुनी अंतरात्मा व्याकुळ हाय होई वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही दुर्भाग्य या विना का आम्हास नाही आई 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 गेले 15 दिवस ही पोर घर सोडून इकडे तिकडे भटकते आज या गावात तर उद्या त्या गावात काल दुपारी मी शिळवईवरून इथेच येत होतो नदी ओलांडून आपला वेळसाईचा चढाव चढलो खालच्या वावरातून रस्त्यावर आलो आणि दर्गा पुलावर पाहतो तो काय सिंधू नाव छाक चमचमीत आहे का तुझं म्या व्यंकट आणि यो शंकर्या भाऊरे ए आता येड्यावानी भटकू नका इथं तिथं वाळपायची जत्रा पाहिजे नव आधी आमच्या घराकडे चल कशाला अगं तुला भूक लागली असेल ना दुपारचं जेव माझ्याकडे आणि रातचं माझ्याकडे मी तुमचं काय भी काम करीन
अगदी हातावर पडेल ते पोटभर जेवायला तर मिळेल ना? पोटभर? अगं यो शंकर, अगं कमी आहे तू चल आमच्या बरोबर आता वाळपाईच्या जत्रेत मायला छक्का. आईला फाले मास्ट करून तडमळणार मध्ये. काय रे ही पोरगी कोणाची? आम्हाला काय ठाऊक, रस्त्याने एकटी चालली होती. आम्ही विचारलं कुठे जायचंय करून, ती म्हणाली वाळपाईला जत्रेला. हां एकटीच चालली होती ते बोलला आमच्या सोबत चल. काय चुकलं का मास्तर आमचं? असं असं एवढ्या जवळून सोबत करावी लागते होय. नाही मास्तर. चला चालू लागा तुमच्या रस्त्याने, चला चला. ये भवाने तू कुठं चाललीस? साधू वाडेकरची पोर ना तू? तिकडे मेहमानीत पोर पळाली म्हणून बॉम्ब चालली, त्याला तर काळजीच नाही. चल चल माझ्याबरोबर. चल म्हटलं ना. चायला यो फाल्या मास्टर काऊन उपटला रे मधी, हातची शिकार खालवली फाड्यानं. थो भाऊ रे अभी सुन, फिर होईंगा तभी. गोपाळ गोपाळ, अरे ए गोपाळ, कुणी आहेत का घरात? ए तू बाईस गा तिथं, बाईस तिथं. गोपाळ, अरे ए गोपाळ, आहेस का रे बाबा? हो आलो आलो. या या मास्तर या, वाढीत होतो. असू दे मी जरा घाईत आहे, तू भात विकतोयस असं ऐकलं. दोन खंडी दे मला, भाव बोल. अरे अगोदर नाही का सांगून ठेवायचा, विकला केव्हाच. बरं असू दे, यंदा मनाजोगत पीक काही झालं नाही बघ. चल निघतो आता, जरा घाईत आहे. असं कसं? चहा ठेवायला सांगतो. नको चहा नको, थोडा तंबाखू दे, तलप आली आहे बाबा. घ्या घ्या. भात शोधता शोधता ही पोर दिसली गावात, लागली नको ती ब्याद. कसली ब्याद मास्तर? मेमाणीला या पोरीला न्यायचं आहे बाबा. कोण पोरगी? अरे ही बघ. हा राम 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 राम. अरे बाबा पळाली वाटत गोपाळ. अरे ती बघ, त्या लावसटीला शोधून काढलंच पाहिजे. ओ काय झालं मास्तर? माझ्या तोंडाला पानं पुसून पसार. काय गा हिला जरा आत घेऊन जा. हिला जर वेळीच आवरली नाही ना तर आयुष्याची नासाडी करून घेईल. अहो तुम्ही आवरा. ए तू गप रे. ठीक आहे मग पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? पुढे काय बोलवा तिला, मी साधूकडे पोचती करतो तिला, त्यालाही चार खडे शब्द सुनावतो. ठीक आहे तुम्ही बसा इथेच, मी आलोच. किती छान वास आहे ग काकू, कसली भाजी करतेस ग? फणसाची. तुमच्या घरी नाही वाटत करीत? आमच्या घरी बोट मळायची. असं होय, इथं खा बरं मन सोपत. आणि काय ग, शाळेत जातेस ना तू? जायची, आत्ता नाही जात. शाळा होती, मैत्रिणी होत्या, सगळं सुटलं. बयो आली आणि सगळं बदललं. मला शाळेत जायचंय काकू, पण एवढ्या मुलांचं उरकतं बरं का तुझ्या बयोला? बयोला? तिला काय उरकायचंय आणि मला काय खारात का घालायची आहे? सिंधू दिनूला फिरवून आण, सिंदे दामूचे कुल्ले धू, सिंदे मुलांचे हंतरून घाल, आणि ही
जेवला की उठवादी नाही, तिथल्या तिथेच हात धुवेल, आडवी पडली रे पडली की ढारा ढूर। उष्टी खरकाटी तिथच, मागल्या दारातून कुत्रे येऊन पानं उचकतील तरी हिला घोर नाही, पांढरी डुकरीन। ई सिंधू, अग असं बोलू नये, किती गोड नाव आहे तुझं सिंधू, तसंच वागावं। असं मी कुठे म्हणते, असं गाव म्हणत। भाल्या आपटे बाहेर बसलाय अजून, हिला दिवसा उजेडी घरी पोचवायचं म्हणते, चल ग बाहेर। काकू माझ्याच्याने नाही जावत आता, आतापर्यंत राहिली तेवढी पुढे, चल ग बाहेर। काका काका, काका मला राहू द्या ना, मला नका पाठवत्या भाल्या मास्तरांकडे, राहू द्या ना, नाहीतरी काय ठेवलंय त्या उकिरड्यात, राहू द्या ना काका, मीच आपली आली तशी जाईल, राहू द्या ना, राहू द्या ना। मुलगी कुणाची ते कळलं ना, मग एवढी गयावया करते तर राहू द्या ना काही दिवस, तिचा बाप तरी कुठे आला हो तिला घ्यायला, त्या भाल्या मास्तरांचा तरी काय भरोसा, ते काही नाही, हवं तर तिच्या बापालाच निरोप धडा भाल्या मास्तरांकरवी, खरंच हवी असेल तर येईल आणि घेऊन जाईल आपल्या लेकीला। ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं। हे घे परकर पोलके, आजपासून हेच घालायचं। आणि हा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सदू वाडेकर तूच ना? वय मालक। आत्ता वेळ मिळाला होय रे तुला, अरे पोरीला फोडलंस तसं गुरा नाही मारत नाही कोणी, बस। आला का? अग कोण? माझा बाप। मग येऊ दे, बरंच झालं, म्हणजे माझी एकदाची पीडा जाऊ दे, असंच ना? हो असंच। जेवणच जाऊ।
झालं का भटकून तुझा? थांब तू, घरी चल, आता तू हायस आणि मी हाय. आज तरी सरळ जाशील ना घरी, पुन्हा पळून जाऊ नकोस बरं घरातून. काकू, मला पळायचंच असतं तर इतके दिवस तुला दिसलेच नसते मी इथे. मला शाळेत जायचं आहे काकू, पण अण्णा मला शाळेत जाऊ देईना. मग मी तरी काय करू? पण यापुढे तरी मी तशी करायची नाही. तुला अपयश द्यायची नाही. तू मला गोडधोड दिलंस, नवे कपडे दिलेस, सख्या आईचं प्रेम तू दिलंस, त्याहून का वेगळं असेल? तू काळजी करू नकोस, मी अगदी दाव लावलेल्या वासरासारखी जाते. बोलण्यात जिंकायची नाही सो कोणाला. कशाला देतेस तू? हा तो का मला मिळायचाय, बयोच्या डोंबल्यावर पडायचा तो. बरं बरं, शहाणपणा नको करूस, दिलेलं घ्यावं मुकाट्यानं. पोरगी थोडी वेगळी आहे हो तुमची, तिला जरा शहाणपणानं वागवून घ्या, शक्यतोवर पुढे शिकवा. अहो, शिक्षणाची किती ओढ आहे तिला. उगाच मारबडव मात्र करू नका. आता काय चालं काढणार का हो तिची? ए, तुम्ही काय सांगू नका हो, घरी गेल्यावर सगळा शहाणपणा बाहेर काढतो बघा तिचा. ए चल, ए चल. आई म्हणून कोणी आई सहाक मारी, ती हाक ये कानी मज होय शोककारी, मज होय शोककारी. नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणू मी. काळजी करू नकोस, आई घरी नारी. ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी. स्वामी तिन्ही जगाचा, ओळखलंस का म्या शंकर्या? मग काय आरती हो वाळू, कशाला आलास इथं? कशाला आला? वाळपायची जत्रा कुठं पाहिली असतो अजून? ए सिंदे, इथं मेहमानीत काय करतीस? चल आमच्या बरोबर. ऐ तवा याला तयार होतीस? शारदा काकूच्या घरात काय कांडी फिरली? जीव चढलाय तुझ्यावर सिंधे, झोप उडविलीस तू. सिंधे, यो कोण रांडेचा तडमडला रे आता? भाऊरे, हिचा बा वाटतोय. कोण आहे? ए थांब थांब, इकडे. ऐका रे तू,
भाऊ रे अभी अभी सुन, शेण खायला रानात भटकत होतीस भवाने? मी पाटी काढायला गेली होती अण्णा. त्या कशाला आली होती ती पोरा? आणि कोण होता तो काळ्या? काय बी माहित भेटला होता म्हणाला माती खाऊन मोकळी होईल आणि कळायचं बी नाही. त्या परीस लगीन लावून हुसकून द्या. आजकाल तर लई भिंगरे लागले हिच्या पायाला भटक भवाने. कशा पायी ठेवलं हिचं लोडणं? हा उतरत नाही ना वैचा. खूप तू बरोबर बोलतेस भयो. या शंकराचा हात धरून जायचा बेत होता ना. बाहेर जायच्या लायकीचा ठेवतो का बघ. ही शारदा काकू म्हणत होती ना सालक काढणार का. होय आता सालच काढणार, 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 सालच काढणार. काही गोड फुल सदा विहरती स्वर्गांगणाच्या शी. काही ठेवितसे कोणी रसिकही स्वच्छंद रुन्मंदिरी. काही जाऊन बैसती प्रभुपदी पापापनावारिते. एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते. चाले खेळसा जगात बहुदा सौख्यात सारे जरी. एखादा पडतो तसाच चुकोनी दुःखाणवी या परी. पाही कोणाशा हताश हृदया जो तो असे आपला. देवा तू तरी टाकी अश्रुवरुनी त्यासाठी तो तापरा. बघ बघ माझ्या बापाचा पराक्रम. मी घरातून पळून गेले म्हणून तिरस्कार करत होतीस ना तू माझा. त्या दिवशी पावसातून तू मला घरात घेतलंस, तुझं लुगडं नेसायला दिलंस, नवे कपडे दिलेस. सगळे हाडहाड करतात पण तू तसं केलं नाहीस. मुली सारखी माया केलीस आणि पुन्हा घालवून दिलास. हा असं जात सोचायला. म्हणजे तुला घरात घेतलं ते चुकलंच म्हणायचं की आश्रय दिला तो अन्यायच केला म्हणायचा? तुला काय कायमची घरात ठेवून घेऊ म्हणतेस की काय? काकू रागवलीस माझ्यावर. तुझ्यावर विश्वास होता आणि कुणा कुणावर नाही म्हणून आले तुझ्या जवळ. काकू काकू सिंधू काकू सिंधू काकू सिंधू सिंधू सिंधू. आलीस ना पळून? हो आले, जीवाच्या आकांताने आले.
मला आधी कुठेतरी लपव, तो आता येईल. अगं तो कोण? माझा बाप. मग येऊ दे की. बाप म्हणजे काय कुणी वाघ नव्हे ना? वाघाचाही पुढचा मला विकायला निघालाय. काय? हो, कोणा म्हाताऱ्याला विकतायत मला. बायको मेली आहे त्याची, थंडीभर कोणाची फटावळ आहे. नोटांचा पुडका देऊन गेला रात्री. अन्न ते मोजत होते आणि बैला सांगत होते, तेव्हा ऐकलं मी. सकाळी निघायचं ठरवलं मला घेऊन. त्याच्या गावी जाऊन लग्न लावणार होते. भीतीने थरकाप झाला माझा. वाटलं त्या बाप नावाच्या नराधमाला नखानी फाडून काढावं, पण नाही जमलं ते. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही माझा. व पहाटे हळूत मागच्या धारातून निसटले आणि धुन टाकली मागच्या सारखीच. वाट पाहिली नाही, आडवाट पाहिली नाही, सरळ इथे चाले. अगं पण आमच्या मागे कशाला तुझी पीडा ही? इथे कशाला आलीस सासणायला? मला तिथे नाही राहायचंय काकू, मला शाळेत जायचंय. तू म्हण हवं ते म्हण, पण मला मला याच घरात लपव. मी इथे आल्याच सांगू नको सांगायला. मला वाचव, मला वाचव, मला वाचव. हो भास्करराव, ऐका घरात. इंदे भास्करराव, ओ भास्करराव, इंदे, ओ भास्करराव. काय रे कोणावर जोर करतोय इतका? इंदे आले आहे इथं, तिला अगोदर बाहेर काढा. नाही इथं नाही आले. निघा आता. नाही कशी? नाही कशी? तुम्ही खोटं सांगताय मला. गेले महिनाभर तुमच्याच घरचं गुणगान चाललं होतं तिच्या तोंडून. घटकाभर लपवली म्हणून काय कायमचं लपवाल? हे बघ सदू, हे बोलणं बरं नव्हे. मागच्या वेळेला ती इथे आली होती, त्यावेळेला मीच तुला निरोप धाडून बोलावून घेतला होता. होता ना भास्करराव? निरोप देण्यापेक्षा तेव्हाच मुलीला माझ्यावर पाठवून द्यायला हवं होतं. तुम्ही वर घरात लपून ठेवताय, हे बरं नव्हे. हे बघा मास्तर, मला वाटतं तुमचा या गोष्टीशी काही संबंध नाही आहे. तुम्ही यात पडू नये हेच बघ. माझाच संबंध आहे भास्करराव, आपण उगाच लुडबुड करताय. म्हणजे? म्हणजे भालेरावानं काल 12,000 रुपये मोजले माझ्या मुलीशी लग्न करण्यासाठी. तुम्ही आडेताय आता. काय भालेराव, एवढ्यासाठी मागे सिंधूला शोधण्याची धडपड चाललेली होती नाही का? अन्यायाचा कहरच चाललाय त्या जीवावरती. कसला अन्याय घेऊन बसलात भास्करराव? सदूला पैशाची गरज होती आणि मला घर संसार सांभाळण्यासाठी बाईची. काय गैर करतोय मी त्यात? बघा व्यवहार झालाय मालक, तुम्ही पोरीला अगोदर बाहेर काढा, नाहीतर फिर्याद करीन मी चौकीत तुमची पोरगी पळवली म्हणून. व्यवहार? अरे 12,000 रुपयांसाठी आधेड म्हाताराशी लग्न लावून देतोस त्या पोरीचं? काही लाज? अरे कुठे फेडशील हे बाप? हे बघा तो माझा प्रश्न आहे, तुम्ही वाट सोडा. शिंदे, शिंदे मुकाट बाहेर आहे शिंदे. बघ सदू, तुला अजूनही सांगतो, अरे उगाच त्या मुलीचं बळजबरीने लग्न लावून देऊ नकोस. पुढे शिकली तर आयुष्याचं कल्याण होईल. मग आमच्या आयुष्याचं कल्याण कोण करेल? अजून मला 5 पोरं पोसायचे आहेत मालक. तिला काय सोनं लागलंय? सदू तू, हे बघ तुला नाही पोसवत, तिची इच्छा आहे तर राहू दे तिला या घरात. वचन देतो मी तुला, आमच्या मुलीसारखी राहील ती या घरात. पुढचं सारं शिक्षण जा दिला आशा. ठेवा ना मालक, ठेवा. पण असाच जाऊ? घेऊन घ्यायची एवढीच हौस असेल तर मग. पैसेच हवेत ना तुला? ही तुझी मुलगी वीक
नाही तर विहिरीत लोट शारदे. मग काय, जन्मभरीचं लोढण गळ्यात बांधून घेणार होता, पण इथून कुणाचा हात धरून पळून गेली म्हणजे झालात ना अपेक्षाचे धनी. आपल्याला ही मुलं बाळं आहेत, विकत श्राद्ध घेऊन हे सव्यापसव्य सांगितलं आहे कुणी. काकू, इतकी जड झाले मी तुला, कशाला ग माया लावलीस? इतर घरी सगळ्यांनी हडहड करून माझ्या पुढ्यात अन्न वाढलं, पण तू तसं नाही केलंस. तूच मला सांगितलं होतंस ना शुद्ध बोल चांगला वाघ म्हणून. मी तसंच वागायचं ठरवलं होतं, शाळेत जायचं ठरवलं होतं, पण मी किती पण चांगलं वागायचं ठरवलं तरी लोक मला चांगलं वागू देणार नाहीत, आणि त्यातलीच एक तू, त्यातलीच एक मी नाही यायची तुझ्याकडे कधीच नाही, कधीच नाही. ताने खेळसा जगात बहुदा सौख्यात सा एखादा पडतो तसाच चुकोनी दुःखाणविया परी पाही कोणाशा हताश हृदया जो तो असे आपला देवा तरी टाकी अश्रुव त्यासाठी तो तापला. अजून चाल तो चिवाट माळ हा सरेना विश्रांती स्थळ केव्हा यायचे कळेना. कुठून निघालो कोठे जायचे न ठावे मार्गातच काय सकल आयु सरू निजावे. काय निरुद्देश सर्व जीवन मम होते मरुसरिते परी अवचित झरून जायचे. पुरे पुरे ही असली मुसाफरी आता या धुळीत दगडावर टेकलाच माथा, या धुळीत दगडावर टेकलाच माथा.